महाराजांनी स्वतः सातारा प्रांतात घुसून थेट कोल्हापूर गाठायचे ठरवले. आता कोणा ताकद नव्हती आडवा हात घालून त्यांना रोखायची. आपण पन्हाळगडापर्यंतचा सारा मुलुक स्वराज्यात दाखल करायचा आणि नेताजी पालकरने जे उठायचे ते थेट विजापूरपर्यंत लूट लूट करीत सारा शाही मुलुक तख्त ताराज करून टाकायचा ठरले. दिनांक 11 नोव्हेंबर 1659. ताबडतोब सारे उठले. इशाऱ्याचे शिंग फुंकले गेले. कोचाची नौबत झडली. नेताजीची आणि महाराजांची फौज घोड्यावर चढली. महाराजांनी एका तुकडीला वाईपासून 5 कोसावर असलेल्या चंदनगड व वंदनगड हे जुळे किल्ले काबीज करण्याचा हुकूम दिला. नेताजीने व त्याच्या फौजेने निघण्यापूर्वी महाराजास मुजरे केले. हर हर महादेवाचा प्रचंड पडसाद देऊन नेताजीच्या फौजेने टाच मारली. महाराजांच्या समशेरीचे टोक विजापुराकडे टवकारलेले होते. चंदन वंदनकडेही स्वार दौडले. महाराज लगेच स्वतःही निघाले. फौज इशारतीची वाटच पाहत होती. घोडे फुरफुरत जमीन तापाने उकरीत होते. सूर्याच्या तळपत्या तेजात भाले झेलले गेले. महाराजांचा घोडा ताडताड झेप टाकीत चौखोर निघाला. त्यांच्या मागोमाग शिवगंगा. प्रतापगडाहून निघण्यापूर्वीच महाराजांनी दोरोजी नावाच्या आपल्या मराठा सरदारास कोकणातील आदिलशाही मुलखावर चालून जाऊन तुफान तांडव करण्याचा हुकूम केला होता. तोही तसाच आदिलशाही कोकणात घुसून त्याचे तर जमिनीवरील घोडदौडीने समाधान होईना. त्याने समुद्रावरही पालन घातले. सारी कोकणची शाही ठाणी थरकापू लागली. महाराज नेताजी आणि दोरोजी हे तिघेही तीन वाटांना दिलशाहीत घुसले. दशदर दुश्मनाची दाली तोडण्याकरिता मुस्तकीम चढाई. पाहूच कोण करतो त्याची हिफाजत. आता ही चढाई रोखायची ताकद कोणातही नव्हती. शिवशाहीचा हा त्रिशूळ आदिलशाहीवर सुटला. महाराजांच्या व मराठी शेलेदारांच्या घोड्यांच्या टापा पुढे पुढे धावत होत्या. त्यांच्या प्रत्येक टोपेगणिक प्रत्येक क्षणाला महाराष्ट्राची भूमी स्वतंत्र होत होती. उषाकालानंतर सूर्याची किरणे जशी अंधाराचा पाठला करीत सरसरसर धावतात तसेच महाराजांचे हजारो घोडे पारतंत्र्याच्या पाठला करीत दौडत होते. कृष्णा ओलांडली, वेना ओलांडली, वसना ओलांडली, उर्मिला ओलांडली. आता महाराज धावत होते कृष्णा कोयनाच्या संगमाकडे. या नद्यांच्या दरम्यानचा प्रदेश स्वतंत्र झाला होता. यादवांच्या आणि शिलाहारांच्या विनाशानंतर 3.5 शतकांनी दक्षिण महाराष्ट्राच्या नद्यांचे पाणी स्वतंत्र होत होते. महाराजांनी स्वातंत्र्याचे शेलेदार ओंजळी ओंजळीने ते गोड अमृत पीत होते. त्या महाराष्ट्रांना केवढा आनंद होत होता म्हणून सांगू. खूप खूप दिवसानंतर खूप खूप व्रत वैकल्य उपास तापास आणि आराधना केल्यानंतर एखाद्या स्त्रीला पुत्र व्हावा आणि मग त्याने केलेल्या पहिल्या स्तनपानाने तिला जसा गोड संवेदना व्हाव्यात, तिचे अंग रोमांचित व्हावे आणि तृप्त आनंदाच्या अश्रुतीच्या गालावर घरंगळावे, अगदी तसाच आनंद शिवबाने मुखी ओंजळ लावल्यावर त्या महाराष्ट्र गंगांना होत होता. अफजल खान व शिवाजी महाराज यांच्या मुलाखतीकडे स्वराज्याचे लक्ष लागून राहिले होते. सारे स्वराज्य चिंतातूर झाले होते, पण त्या चिंतेत चीड ही भरलेली होती. स्वराज्याचे शत्रू मात्र अत्यंत आतुरतेने प्रतापगडाच्या बातमीकडे डोळे लावून बसले होते. त्यांच्या उत्सुकतेत आनंद दाटलेला होता. खुद्द बादशाह आदिलशाह आणि बडी साहेबा अत्यंत रम्य स्वप्ने रंगवीत आतुर नजरेने बातमीच्या सांडी स्वराची वाट पाहत होती. मुलाखतीच्या दिवशी विजापुरात उत्सुकता बेडकीसारखी फुगत होती. दुपार झाली. आता खान शिवाजीला भेटायला गेला असेल. कदाचित शिवाजी कैदी झाला असेल, कदाचित ठारही झाला असेल. रात्र झाली तेव्हा आता खान शिवाजीला जिवंत कैद करून किंवा त्याचे मणके तपकात घालून विजापुराकडे निघाला असेल. घडीघडीला अशी स्वप्ने रंगत होती. उत्सुकतेची बेडकी तर फुगत होती, सारखी फुगतच चालली होती. बादशाह आणि बडी साहेबीन बातमीची वाट पाहत तळमळत होते. एवढ्यात विजापुरात बातमी दौडत आली. बातमी आली काय, शिवाजीचे काय झाले? बेडकी फुगली आणि फडकन फुटली. खान मेला.
शिवाजीने खानाचे पोट फाडून खानाला ठार मारली. खानाच्या फौजेचा फडशा उडाला. सारी दौलत लुटली गेली. या बातम्या विजापुरात फुटल्या, पसरल्या आणि अहद चंदावर तहद लाहोर सारा हिंदुस्तान थक्क झाला. बादशहाच्या उरावर पर्वतच कोसळला. बेगमेने पलंगावर धाडकन अंग टाकले. आकांत उडाला. बेगमेने शोक मांडला. तिला हे दुःख सहनच होईना. या अल्लाह, या खुदा, या परवरदिगार, रहमान नुरहम, यह तुमने क्या किया. मेरा लाल मारा गया. अब यह हरामखोरी शिवाजी दरुसल्तनत बीजापुर पर भी चढ़ आएगा. यह खुदा. ती आक्रोश करू लागली. तिच्या दुःखाला हद राहिली नाही. खुद्द बादशाह आणि आदिलशहाच्या डोक्यावर पेशमानीचे आसमान फाटले. शिवाजीचे मुंडके भर दरबारात पाहायला मिळेल हे त्यांचे स्वप्न होते, पण झाले उलटे. अफजलखानाचे मुंडके देखील परत आले नाही. एवढा तोलदार सरदार हकनाक बुडाला. लाखो रुपयांची दौलत बर्बाद झाली. आदिलशाही शुजावत नमोहरम झाली. एका डोंगरी उंदराने ढाण्या वाघ मारला. हाय हाय, एकदम साऱ्या शहरात खळबळ, गोंधळ आणि रडारड सुरू झाली. दुःखात शहर बुडाले. वजीर आजम इखलास खान याने शाही नगरखान्यात खाण्यास नौबत बंद करण्याचा हुकूम फरमावला. नौबत बंद झाली. नौबतवाले पालथी घालून अन्न मानाखाली घालून उभे राहिले. बेगमेने अन्न पाणी वर्ज केले. बादशहाने दरबार बंद केला. तख्तावर चादर पांघरली. केवळ शाही हवेल्यातच नव्हे तर सबंद शहरभर सुतकी हवा पसरली. घरोघर बिब्या अन बेगमा रडत होत्या. महाराजांच्या नावाने शिव्याची बरसात बरसात होती. फाजल खान, मोसे खान, अंकुश खान वगैरे मंडळी जनानासह विजापुरापाशी येऊन पोहोचली. सर्वजण गलित गात्र झाले होते. हलांनी हैराण झाले होते. शहरात दुःखाचा नवा उमाळा आला. सर्वांच्या मानाखाली वाकल्या होत्या. लोकही दुःखी मुद्रेने पाहत होते. फाजल खानास सर्वात जास्त दुःख होत होते. अपमान, बेअब्रू, हाल आणि नुकसानी, त्याची मान वर होईना. पायाला जखमा झाल्या होत्या. त्यावर बांधलेल्या चिंध्या लोंबत होत्या. अनेकांच्या कपड्यांची फाटून लखतरे झाली होती. चेहरे भकास झाले होते. आदिलशाहीच्या आलिशान इब्रतीची स्मशान यात्रा संपवून जणू ते परत आले होते. मोठ्या दुःखाने फाजल खान बादशहास भेटावयास गेला. 3 दिवस लोटले आणि शहरात पुन्हा भयंकर खळबळ उडून टाकणारी बातमी येऊन पोहोचली. शिवाजीची फौज कोल्हापूरकडे दौडत सुटली आहे. वाटेतील सर्व मुलूक जिंकून घेण्याचा तिने तडाखा लावला आहे. लवकरच फौजा घेऊन तो कोल्हापुरात घुसेल. एका मागोमाग एक अशा बातम्या बादशहाला सादर होऊ लागल्या. त्याची छातीच धडपली गेली. शिवाजी कोल्हापुरावर निघाला म्हणजे मग त्याचा हल्ला पन्हाळगडावर खासच होणार. आता या तुफानाला आवरायचे कसे. वाईपासून कराडपर्यंतचा मुलूक शिवाजीच्या कब्जात गेला हे ऐकून दरबाराचे धावेच दणाणले. सारी दुनिया अजून प्रतापगडाकडे नजर लावून बसली होती. अफजलखानाच्या पंजातून शिवाजी बचावत नाही अशी प्रत्येकाची खात्री होती. इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, कुतुबशाह, औरंगजेब, जंजिऱ्याचा सिद्धी आणि या सर्वांचे किल्लेदार, ठाणेदार, सुभेदार, आमीन वगैरे सर्वजण यामुळे खुशीत होते, गाफील होते. परंतु प्रत्यक्ष झाले वेगळेच. अद्याप खानाच्या साफ बर्बादीची मुस्तिकी खबर कोणालाच कळलेली नव्हती. प्रतापगडाच्या अगदी जवळच्या मुलखात फक्त पोहोचली होती. महाराज वाईहून निघाले. वादळी चढाई करीत झपाट्याने ते मुलूक जिंकीत चालले होते. शिवाजी आपल्यावर चालून येईल हे कोणाला स्वप्नातही खरे वाटत नव्हते. एक ठाणे जिंकायचे, झटपट त्याचा बंदोबस्त करायचा, 4 घटका विश्रांती घ्यायची, कुचाची आरवळी झाली की उठलीच सारी फौज. अशी लगबग करीत महाराज चालले होते. मराठ्यांच्या घोड्यांना बसता येत नव्हते. खटवानंतर मायनीवर छापा घातला. मायनी घेतली लगेच रामपूर. तेथून कलेढोन, वाळवे आणि अष्टी घेतली. मागच्या ठाण्यावर काढलेले बंदुकीचे बार हवेत विरायच्या आत पुढच्या ठाण्यावर झडप पडत होती. अष्टे, वडगाव, वेळापूर, अधुंबूर, मसूर, कराडपर्यंतचा प्रदेश घेतला. कराडची उत्तरा लक्ष्मी प्रसन्न झाली. स्वराज्यात आली.
नेताजी तानाजी कान्होजी वगैरेच्या पराक्रमाची आणि विजापुरी फौजेच्या फजितीची गंमत सांगायला कृष्णाबाई वाईहून लगबगेने आली होती. खान कसा मेला हे सांगायला जावळीहून कोयनाबाई आली होती. दोघी एकमेकींना मिठ्या मारून महाराजांचे यश गात होत्या. पण दोघींच्या आधी महाराज कराडला दाखल झाले होते. तेथून महाराजांनी सुपे गाठले. तांबे पाली नेरले कामेरी विसापूर सावे उरण कोळे हा सबंध मुलूक घेतला. खानाच्या वधानंतर अवघ्या 13 दिवसात गरुडाची भरारी सागराची लाट आणि महाराजांची दौड सारखीच कोण अडविणार. आणि महाराज मार्गशीर्ष वद्य 6 रोजी दिनांक 25 नोव्हेंबर 1659 कोल्हापुरात घुसले. महाराजांची नजर पन्हाळ्याकडे गेली. तेथून अवघ्या 5 कोस पन्हाळगड एक अभेद्य किल्ला प्राचीन किल्ला महाराष्ट्राच्या वैभवकाळी राजा शिलाहार गंडादित्याच्या राजधानीचा प्रचंड किल्ला. महाराजांच्या समशेरीचे टोक पन्हाळ्याच्या छताकडे रोखले होते गेले. मराठी फौज तिकडे दौडत निघाली. कोल्हापुरात शिवाजी घुसला ही खबर ऐकताच दचकून आदिलशहाने छातीवर हात ठेवला. दरबारची छाती धडधडू लागली. आता काय करायचे तरी काय. शिवाजीचा सरनौबत नेताजी पालकर याने गदक तिकोटे हुकेरी गोकाक ही ठाणे लुटली. लक्ष्मेश्वर लुटत आहे. आता विजापुरात घुसणार अशा बातम्या विजापुरात येऊन धडकल्या. लगेच नवी बातमी आली की शिवाजीने पन्हाळ्याला वेढा घातला. धुळीचे लोट उसळले. महाराज आपल्या फौजेसह पन्हाळ्याच्या पायथ्याशी धडकले. महाराजांनी भराभर हुकूम फरमावले. एका घटकेत गडाला मराठी मोर्चे लागले. गडावर धावपळ उडाली. हा आला तरी कोण कुठून कधी कसा. किल्लेदाराचे पाय लटपटले. मराठे गडाला बिलगले. गुळाच्या ढेपीला जशा मुंग्या गडावर अगदीच तयारी नव्हती. शिवाजीचाच वेढा पडला असल्याचे किल्लेदाराला समजले. तो आश्चर्याने गडबडला घाबरला. शिवाजी मग आपल्या खान साहेबाचे काय झाले. पन्हाळगडाची त्रेधा उडाली. किल्लेदाराने भराभर तोफा चढवल्या डाकल्या मारा सुरू केल्या. आसमान धुराने भरून गेले. मराठे तरीही वर सरकत होतेच. खालूनही बंदुकांचा मारा चालू होता. गडाचा घेर केवढा आफाट. एका बाजूस रोखावयास धावावे तर दुसऱ्या बाजूने मराठे तुरुतुरु वर चढत. किल्लेदार भांबावून डायाडोल झाला. नेताजी पालकर लक्ष्मेश्वरापर्यंतची प्रचंड लूट घेऊन कोल्हापुराकडे पसार झाल्याचे दरबाराला कळले. नेताजी सारी लूट घेऊन कोल्हापुरात दाखल झाला. त्याने गेल्या 14 दिवसात आदिलशाही मुलूक अक्षरशः नागडा करून टाकला. पन्हाळ्याच्या वेढ्याची दुसरी रात्र उगवली. किल्ल्याचा जीव गळ्याशी आला. गडावरून सुटणारे तोफाचे गोळे अंधारात तुटणाऱ्या ताऱ्याप्रमाणे दिसत होते. मराठे गडाच्या गळ्याशी भिडू पाहत होते. ही वानरे अंधारात किती पुढे सरकली हे समजत नव्हते. मराठे तटाच्या टप्प्यात आले. तटावरून मशाली घेऊन धावपळ करणाऱ्या गनिमी हशमास गोळ्यांनी व तिरंदाजीने अचूक टिपून घेण्याचा मराठ्यांनी सपाटा लावला. तोफा बंद पडल्या. मेहताबा विजल्या. मराठे तटाला भिडले. माळा करून भराभरा तटावर चढले. भयंकर कापाकाप सुरू झाली. आतून दरवाजा उघडला गेला. मराठी फौजेचा लोंढा गडात घुसला. मशालीचा पाठलाग सुरू झाला. आवाजाने कानाचे पडदे फाटले. गनिमाचे असंख्य लोक ठार झाले. राहिलेल्यांचा धीर पार सुटला. हत्यारे टाकून ते शरण आले. गड काबीज झाला. शिंगे नौबती वाजू लागल्या. दरवाज्यावर भगवा झेंडा फडफडू लागला. महाराज पायथ्यास होते. त्यास विजयाची बातमी सांगण्यासाठी मशाली गेली. ते गडावर लगेच आले. मशालीच्या नाचऱ्यात उजेडात गरजत गरजत मराठ्यांनी महाराजांचे स्वागत केले. दिनांक 28 नोव्हेंबर 1659. यावेळी मध्यरात रात्र उलटलेली होती. महाराज खुश झाले. सबंध रात्रभर जागून महाराजांनी त्या अप्रतिम गडाची पाहणी केली. नेताजीही गडावर येऊन दाखल झाला. चढती शिंग होती. पराक्रमाची उत्साहाची धाडसाची विजयाची
अफजल खानाला मारल्यापासून अवघ्या 18 दिवसात वाईपासून पन्हाळ्यापर्यंतचा पट्टा हस्तगत झाला. वसंतगड, वर्धनगड, कराडचा कोट, मच्छिंद्रगड आणि कल्याणगडासारखे अवघड गड फत्ते झाले. बापाच्या वधामुळे फाजलखानाची आतल्या आत संतापाने लाही होत होती. खरोखरच जर महाराज त्याच्या तावडीत सापडले असते तर त्याने त्याचे काय केले असते कोण जाणे. सूड घेण्याकरिता तो तळमळत होता. शिवाजीचा नाश व्हावा आणि तो आपल्याच हातून व्हावा आणि हे त्याचे आणि प्रत्येकाचेच आवडते मनोराज्य होते. पण